मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप, मित्रपक्ष आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, असे आवाहन यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले. या सभेत खासदार बारणे यांनी गेल्या 10 वर्षात केलेली विकास कामे, संसदेतील कामगिरी याची माहिती दिली. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत, त्यांनी कोणतीही कामे केलेली नाही, त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोप करण्यापलीकडे ते काहीही करत नाही, अशी टीका बारणे यांनी केली. नवी मुंबई पनवेल येथे होत असलेल्या विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव देण्यात येईल याचा बारणे यांनी पुनरुच्चार केला. एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जो विमानतळाचा होतोय, तो विमानतळाचा प्रकल्प भविष्यामध्ये पूर्ण होईल. या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण होत असताना त्याला दिबा पाटील यांचं नाव देण्याचं एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील राज्य सरकारने घेतला. उद्याच्या कालावधीमध्ये एअरपोर्ट चालू झाल्यानंतर त्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचं नाव 100% दिलं जाईल. या भागातील काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक द्वेष पसरण्याचं काम आणि चुकीचा मेसेज देण्याचं काम देखील करतात, परंतु दिबा पाटील हे सर्वसामान्य माणसाचे नेते होते, कष्टकऱ्यांचे नेते होते. या ठिकाणी ज्या भूमिपुत्रांना न्याय आणि हक्कासाठी सातत्यानं रस्त्यावर येऊन दिबा पाटलांनी आवाज उठवला, आज अतुलजी पाटील व्यासपीठावर आहे. त्यांचे पुत्र म्हणून अतुलजी पाटील व्यासपीठावर नाही, तर दिबा पाटलांच्या कर्तृत्वाने या परिसरातील अनेक भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क मिळालेला आहे, आणि त्या माध्यमातून त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम देखील अतुलजी पाटील करतात. आणि म्हणून राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याचं काम विरोधी पक्ष सातत्यानं करतोय. त्या विरोधी पक्षाने तोंडावरती जरी पट्टी ओढली नसती तरी डोळ्यावरती त्यांनी काळी पट्टी ओढली. त्यांना विकास दिसत नाही, या देशाची प्रगती दिसत नाही. या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये केलेली कामं मी माझ्या अहवालातून त्या ठिकाणी दिलेले. आता वेळ कमी असल्यामुळे त्याचा उल्लेख जास्त करत नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजना पोहोचवण्याबरोबरच या मतदारसंघामध्ये असणाऱ्या आदिवासी भागामध्ये लाईट पोहोचवण्याचं काम, रस्ते पोहोचवण्याचं काम, अतिशय दुर्गम भागामध्ये सुविधा देण्याचं काम आपण केलेलं आहे. हे सरकार गरिबांना मदत करणारं सरकार आहे. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशात होणारी लोकसभेची निवडणूक ही पुढील पिढीचे भविष्य ठरविणारी आहे, त्यामुळे या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मताधिक्याने मिळवून विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले. मित्र, आपण सर्वजण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास हे सूत्र जाणतो, आणि त्यामुळे हे सूत्र जर आपल्याला वाटतं की देशाला विकासाला पुढे घेऊन चाललंय, या मावळ लोकसभा मतदारसंघाला सुद्धा ते पुढे घेऊन जाऊ शकतं, तर येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला सगळ्यांना आप्पा बारणेजी यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यांची निशाणी धनुष्यबाण, जे प्रभू श्रीरामचंद्रांची या ठिकाणी धनुष्यबाण, ही धनुष्यबाण निशाणी, या धनुष्यबाण निशाणीला आपण उचलून धरायचं आहे, आणि या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या 25 वर्षासाठी आमच्या पुढच्या पिढ्यांचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो याचा विचार जर आपण करत असू आणि याची चिंता जर आपण करत असू, तर मला आपल्याला सांगायचं आहे, तुमच्या माझ्यापेक्षा माझ्या पुढच्या पिढीचं काय होईल ही आपल्याला जितकी चिंता आहे, यापेक्षा याची चिंता या देशामध्ये एका माणसाला जास्त आहे. त्या माणसाचं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि म्हणून त्यांच्या पाठीशी हा देश ताकदवानपणानं उभा आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या समोर बोलता येईल, पुन्हा पुन्हा आपल्या समोर विचार मांडता येईल, पण आपले उमेदवार आणि आपले खासदार अप्पा बारणे साहेब यांना आपल्याला ऐकायचं आहे. कामोठ्यात झालेल्या सभेला खासदार श्रीरंग बारणे,
मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, विकास घरत, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, अरुणा भगत, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, भाजप नेते सुनील गोवारी, हर्षवर्धन पाटील, प्रदीप भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, दिवंगत ज्येष्ठ नेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.